नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला मिरच्या आकारल्यानंतर म्हणजे बोकड्या पडल्यानंतर कशा पद्धतीने काळजी घ्यायची, म्हणजे आपला बोकडा देखील मित्रांनो कमी होणार आहे. कारण आज मी तुम्हाला प्रत्यक्ष कशा पद्धतीने मिरची आकारलेली आहे. मित्रांनो, मिरची जर आकारली तर फूल लागत नाही, कळी लागत नाही, मिरची लागत नाही. ते तुम्ही प्रत्यक्ष मिरची देखील बघू शकता. ही मिरची संपूर्ण आकारलेली आहे. कारण मित्रांनो, आकारल्यावरती माल देखील आपल्या मिरचीला लागत नाही. आपल्याला त्याच्यामुळे मित्रांनो मिरची देखील मोडावी लागते. कारण जास्त दिवस आपल्याला त्याचा तोडा देखील झाला नसतो. पण असा जर आपल्याला मिरचीवरती रोग पडला आणि जर आपल्याला नाही कंट्रोल झाला तर आपल्याला मिरची मोडल्याशिवाय पर्याय नाही. पण आज आपण बघा की कशा पद्धतीने मिरचीवरती बोकड्या पडल्यावर तरी देखील आपण जर आबदलं आणि आपण कष्ट जर केलं तर नक्की आपल्याला फळ देखील भेटणार आहे. कारण का मिरचीवरती बोकड्या पडल्यावरती आपण मित्रांनो काही वेळेस खचतो आणि खचून माल नाही लागला की आपण मोडायचा त्याला मानस करतो. तर आज आपण त्याच्यावरती मिरची कशा पद्धतीने बोकडा झाल्यावरती देखील त्याची मशागत करायची, कशा पद्धतीने औषधं मारायची, आपल्याला मुळे चालवायची ह्याची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला जर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सध्या कारण मिरचीचं पीक ही बरेचसे आपल्या शेतकऱ्यांनी केलेलं असतं आणि पावसाळी मिरचीमध्ये मित्रांनो अशा पद्धतीची समस्या देखील येते. आता बरेचसे शेतकरी मिरची करत असताना काही शेतकरी आपलं मल्चिंग पेपरचा वापर करत नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. कारण मल्चिंगचा पेपरचा जर वापर केला तर तिथं आपली मिरची 60 ते 70% जो आपली रोगाला बळी पडत नाही, म्हणजे आकडत नाही. सगळ्यात महत्त्वाचं मल्चिंग पेपर हा मिरचीला असणं खूप गरजेचं आहे. सध्या ह्या मिरचीला देखील मल्चिंग पेपर नाही, आपली वाफ्यावरती मिरची केलेली आहे. मग अशी मिरची देखील सुधारण्यासाठी कुठल्या खताचा वापर होणं महत्त्वाचं आहे, कुठल्या खत टाकलं पाहिजे आपण. कारण काय होतंय बघा, आता सध्या ही मिरची संपूर्ण आकारलेली आहे. अशा वेळी आपण वेगवेगळ्या औषधाची फवारणी करतो. पण नुसती फवारणी करून चालत नाही मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही वरनं पानावरती किती जरी औषध मारलं तरी काही वेळेस ती पान पिकून गळून पडतं, पण त्या मिरचीला फरक पडत नाही. मग त्याच्यासाठी बघा तुम्ही, ही आता जी मिरची बघत आहात, ह्या मिरचीची अवस्था काय झाली आहे की संपूर्ण आकडून बसलेली आहे, पानं पिकायला लागलेली आहेत. ह्याचं कारण का? कारण ह्याचं भार देखील भरपूर झालेलं नाही. ह्याचं कारण एकच की आपल्याला सगळ्यात आधी मल्चिंग पेपर नाही, दुसरं म्हटलं तर आपल्या त्याच्यावरचा बोकड्या रोग आहे तो कवर आपल्याला झालेला नाही. तर आपण सुरुवातीला ह्याला काय करायचं आहे की सुरुवातीला मित्रांनो आपण तिची जी खालची मुळे असती ती मुळी चालू करणं गरजेचं आहे. कारण वरनं आपण औषध मारलं तर खाली देखील तशा पद्धतीने आपल्या झाडांनी आपल्याला औषध मारलेला त्या प्रतिकार दिला पाहिजे. कारण बघा तुम्ही की खाल्लं जर आपल्या झाडाची मुळी चालू राहिली आणि वरून जरी आपण औषधाची फवारणी केली तर आपले झाडं देखील सुधारतील. मग त्याच्यासाठी आपण सुरुवातीला मुळी चालण्यासाठी हिमिक ॲसिडचा वापर करा. शेतकऱ्यांनी ड्रिपवर केलेली नसेल मिरची तरी तुम्ही त्याचं ड्रिचिंग देखील हिमिक ॲसिडची करू शकता. दुसरं म्हटलं तर तुम्ही ड्रिपवर केली असेल तर ड्रिपमध्ये देखील तुम्ही हिमिक ॲसिडचा वापर कराल. कारण हिमिक ॲसिडमुळे तुमची मुळी चालणार आहे. मुळी खालची झाडाची चालली की वरची मित्रांनो 90 देखील चांगल्या प्रकारे फुटू शकते. त्याचे त्या अवस्थेमध्ये आपण पुन्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचं बोकड्यावरती औषध मारू शकता. पण कारण खाली जर मुळी चालली तर तुम्हाला वरनं 90 दिसणार आहे, खाली मुळी नाही चालली तर त्याला 90 देखील दिसणार नाही. अजून एक उपाय करायचा आहे, म्हणजे ते म्हणजे जर आपली मिरची अशी बिगर मल्चिंग व पेपरवर असेल तर त्या मिरचीला आपण सगळ्यात महत्त्वाचं की खुरपणी करायची आहे. आणि खुरपणी करत असताना जर आपल्या मल्चिंग पेपर नसेल तर त्या झाडाच्या बुडाला माती लागणं देखील खूप गरजेचं आहे. आणि पाऊस पडल्यामुळे सध्या मित्रांनो आपल्या रान जे असतं आपलं ती काही वेळेस निभर आलेलं असतं. दुसरं म्हटलं तर त्याचं आपण काही वेळेस शेवळलेलं असतं, त्याच्यामुळे आपली जमीन देखील खालवर होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मिरचीला खुरपणाचा मान हा सगळ्यात जास्त असतो मिरचीला. पूर्वीचे शेतकरी मित्रांनो, पूर्वी मल्चिंग पेपर नव्हता पण तरी देखील खुरपणाच्या जोरावर मिरचीचं पीक आणत होते. त्याच्यामुळे आपण मिरची खुरपत असताना मिरचीच्या झाडाला माती लावणं एक आवश्यक आहे. आता दुसरं म्हटलं तर मिरचीला अजून एक उपाय करायचा आपल्याला, कारण बोकड्यापासून मिरची वाचवायची आहे आपल्याला तर आपल्या झाडाच्या अंगी बळ देखील असणं गरजेचं आहे. आपण काही दिवसापूर्वी जरी आपण ड्रिचिंगमधनं किंवा आबकमधनं आपण अगोदर हिमिक ॲसिड सोडायचं, आपण खुरपण करायची आणि आता नंतर काय करायचं ते म्हणजे आपण 1846 मिरचीला वापरायचं आहे. सम्राट खत आहे, ही सम्राट खत वापरायचं आणि त्यामध्ये आपल्याला गुळी सुपरचा वापर करायचा. असं दोन्हीचं मिक्स करून बेसर डोस आपण मिरचीला रिंग डोस पद्धतीने घालायचा आहे. कारण 1846 घातल्यामुळे मित्रांनो ही खत दमदार असतं, मिरची पीक ही जास्त दिवस चालू शकतं. त्याच्यामुळे आपल्या मिरची पिकाला ज्यावेळेस तुम्ही हिमिक ॲसिड सोडताल त्यावेळेस बरोबर मिरचीची वर 90 फुटायला लागत चालू होत असतील, अशा वेळी आपल्या मिरची पिकाला खत देखील पडणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं अजून एक म्हटलं तर
तुम्ही आता बरेचसे शेतकरी आपले वेगवेगळे प्रकारचे ह्याच्यासाठी औषध मारतात, बोकड्यासाठी, बोकडे घालण्यासाठी. बोकडे घालण्यासाठी तुम्ही कुठलीही प्रकारची औषध आणा, वरून देखील मारणं तितकंच फायद्याचं आहे, तिथून खालून देखील आपल्या मिरचीच्या झाडाला गती मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मिरचीच्या झाडाला अशा पद्धतीने आपण जर मिरचीच्या झाडांची जर काळजी घेतली तर आपल्या झाडावरती मित्रांनो बोकडे जरी आला असला तरी आपण त्यामधनं सुधरू शकतो. कारण झाड ही निवळत असतं आणि झाड निवळल्यानंतर 90 फुटल्यानंतर आपल्या झाडाला मिरची देखील लागायला चालू होती. पण जरी बोकडे पाळला असला तरी न खसता आपण अशा पद्धतीने जर मशागत केली तर 100% आपल्या मिरचीला नवीन मिरच्या देखील लागणार आहेत, झाडाला आपल्या चांगली तेजी येणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.